छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रियालिटी शो म्हणून कायम बिग बॉसकडे पाहिले जाते. आत्तापर्यंत या शोचे 3 सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले. विशेष म्हणजे या प्रत्येक सीझनने प्रेक्षकांचे कमालीचे मनोरंजन केले. घरात रंगणारे राडे, नवनवीन टास्क, सदस्यांमधील मैत्री आणि वाद या सगळ्याच कारणांसाठी तीनही सीझन लोकप्रिय ठरले. यात तिसऱ्या सीझनच्या स्पर्धकांनी तर प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. या सीझनमधील स्पर्धक आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कसरत सोडत नाहीयेत. त्यामुळे या स्पर्धकांसारखे नवे स्पर्धक आणि नवा सीझन कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ही एकच उत्सुकता प्रेक्षकांना होती. अखेर ही प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारा बिग बॉस मराठी या शोचे 4थे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सोशल मीडियावर या नव्या पर्वाची चर्चा रंगली आहे. एका इंस्टाग्राम पेजवर या नव्या पर्वाविषयी पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये अनेक प्रश्नांची चर्चा होऊ लागली आहे. व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार बिग बॉस मराठीचं 4थं पर्व येत्या जुलै महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच 10 जून नंतर या 4थ्या पर्वाचे प्रोमो समोर येणार आहेत. त्यामुळे जुलैमध्ये हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे. दरम्यान या नव्या पर्वाची चर्चा सुरू झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. या नव्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार, सूत्रसंचालन पुन्हा महेश मांजरेकर करणार का, यावेळी बिग बॉसची थीम काय असेल, असे कित्येक प्रश्न नेटकरांना पडले आहेत. प्रेक्षक हो, बिग बॉस मराठीच्या 4थ्या पर्वासाठी तुम्ही किती उत्सुक आहात? बिग बॉस मराठीच्या 4थ्या पर्वात कोणत्या स्पर्धकांना तुम्हाला पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.